हाय, माय नेम इज वेदांत संदीप खडतर. माझं नाव सृष्टी परा कुकडे आहे. मी श्रेयस काजरोरकर. माझं नाव ऋषिकेश दडे आहे. माय सेल्फ खुशी विशाल रुईकर. माझं नाव सायली रविराज गायकवाड. मी आम्ही प्रशांत कुलकर्णी. माझं नाव साहिल देवेकर आहे. माझं नाव अमृता विविक्रमक. मी नागपूरवरून आहे. हाय, माझं नाव अदिती रवींद्र दारोकर. मी सागर गवळी. माय सेल्फ सृष्टी राजू लोखंडे. माझं नाव रोहिणी राजेंद्र नरवडे. माझं नाव संभाजी बनसोडे आहे. माय सेल्फ प्रांजली जाधव. माझं नाव शिवराज आनंद शिंदे. मी आर्या रवींद्र दारोकर. माझं नाव वडगणे प्रीती मोहन. मी हर्षल वहाटोळे. माझं नाव दीप निलेश थळे. माझं नाव मनस्वी अनिल म्हात्रे. मी आदित्य कदम. मी लातूरवरून आलो आहे. माझं नाव अनिकेत पवार. आय एम फ्रॉम परभणी. मी लौकिक निरगुण. मी सिंधुदुर्ग कुडाळवरून आलो आहे. मी तुळजापूरून आले. डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट. आय एम फ्रॉम EXTC. मी चिपळूणमधून आलेलो आहे. मी मेन म्हणजे अलिबागचा आहे. आय एम फ्रॉम इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन थर्ड इयर. मी अलिबाग मधून आली आहे. मी फर्स्ट इयर EXTC VLSI आहे. मी अलिबागचा आहे. मी पण EXTC VLSIचीच आहे. माझा डिप्लोमा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ धाराशिवला झालेला होता. आता 3 वर्ष झाले या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन. मी शहापूर मधून आली आहे, ठाणे जिल्ह्यामधून. किंवा आम्हीच कसं सांगावं की आमची बॅच कशी होती. ते स्वतःची तारीफ केल्यासारखं होईल. मग त्याच्यापेक्षा तो फॅकल्टीजना विचार किंवा ज्युनियर्स जे आम्हाला लगेच ज्युनियर्स होते त्यांना विचार, ते सांगून देतील तुला. फर्स्ट प्रायोरिटी DBATULAच होती. VGT यायला, कारण की तिथे मला घ्यायचं होतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ऍक्च्युली माझी इंजिनिअरिंग फील्डच नव्हती, पण घरच्यांच्या फोर्समुळे यावं लागलं. माझा इंटरेस्ट पहिले वाजता इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये होता. माझा फर्स्ट प्रायोरिटी होता रामदेव बाबा कॉलेज नागपूर आणि एक रायसोनी कॉलेज. स्कोरिंगच्या मागे नका धावू, पास होणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जवळचं चांगलं रेप्युटेड कॉलेज म्हणजे हेच होतं DBATULA, त्यामुळे इथे ऍडमिशन. माझा फर्स्ट प्रायोरिटी COAP होतं, मग रामदेव बाबा होतं, आणि मग ऑब्व्हियसली BATULA आले तर इथेच असेल. VFX आणि ग्राफिक्समध्ये, पण पर्सेंटेजमुळं आणि पैशांमुळं इथं घ्यायला लागलं. माझी फर्स्ट प्रायोरिटी VGT आहे, मग COAP. इंजिनिअरिंग यासाठी घेतले की इंजिनिअरिंगमध्ये घेतल्यानंतर अभ्यास करायची गरज नसते, त्यानंतर फ्री टाईम बी खूप भेटतो, म्हणजे इकडे फिरायला, ट्रॅव्हल करायला, मस्ती करायला. त्यामुळे मी इंजिनिअरिंग चूज केली बऱ्यापैकी, आणि आवड पण बऱ्यापैकी होतीच, आणि मोठा भाऊ पण इंजिनियर होता, त्यामुळे तिकडे जावं लागलं. ते CET मार्क लयच कमी होते, घरचे पण जरा खूप ओरडले, त्यांची सवयच होती मला ओरडं घ्यायची. तेवढं काय रे, ऑप्शनच नव्हतं माझ्याकडे दुसरं. मी सेकंड ऑप्शन कुठलं ठेवलंच नव्हतं, इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग फक्त ठेवलेलं ऑप्शन, कारण की मला काहीतरी नवीन करायचं होतं. आणि VLSI ब्रांच फक्त ह्याच कॉलेजमध्ये आहे BTECH साठी, आणि मग बोललो VLSI ब्रांच नवीन आहे तर घेऊया, ट्राय करून बघायला काय जाते. सर ऑप्शन आहे माझ्याकडे, ग्राफिक डिझायनर आहे मी, तर मी करू शकतो दुसरं. हे कॉलेजमध्ये जिथे म्हणजे टाकलं होतं कॅपराउंडमध्ये, मला हेच कॉलेज अलॉट झालं, त्यामुळे इथे ॲडमिशन घेतल्या गेली. पहिल्यापासून आवड आणि इंजिनिअरिंगमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये नेमके जास्तच आवड, त्याच्यामुळे ॲडमिशन गव्हर्नमेंट कॉलेज आहे म्हणून घेतलं इथे. माझं ठरलं होतं की इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे, पण ब्रांचमध्ये चालू होतं की कोणती ब्रांच हवी आहे. गव्हर्नमेंट इज इक्वल्स टू प्लेसमेंट. फॅमिलीमधले दोघं तिघंजण पण या कॉलेजमधून पासआउट आहेत, ते वेल प्लेस्ड आहेत, त्याच्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनानुसारच मी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. IT comp में ऍडमिशन नाही मिळली तर इलेक्ट्रॉनिक्स लिया. BSc इन ॲस्ट्रोफिजिक्स. मेन रिझन पुण्यामध्ये होतं किंवा कोल्हापूर साईडला, कारण ते जवळ पडत होतं म्हणून थोडंसं, पण नंबर इथे लागला आणि असं समजलं की हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्यामुळे मग सेकंड चान्स पण नाही घेतला, इथेच ॲडमिशन घेतलं. की मला मुळातच लहानपणापासून काहीतरी रिपेअरिंग करायची आणि अशी आवड होती. मुळात हे आमचं ऍडमिशन कोविडच्या वेळेत झाले, त्याच्यामुळे मग घरापासून बरंच लांब जाण्यापेक्षा जर जवळ कोणतं कॉलेज असेल तर तिथे घेणं, या ह्यानी मी इकडे ऍडमिशन घेतलं. माझा डिप्लोमा VJTIला झाला. भगवान की देन थी, जो मिला वो मिल गया, खुशी खुशी आ गए. भगवान का दिया हुआ है, सब कुछ है, दौलत है, शौहरत है, इज्जत है. प्लेसमेंट वगैरे चांगली वाटली होती, पण सध्याला कोविड झाल्यापासून जरा प्लेसमेंट कमी झाली असं आहे. 7-8 lakh per annum. 20-30. 8-9 lakh. दादा इंजिनिअरिंग वाले पॅकेज ऍक्सेप्ट करत नाही. 6-7. 15-16. 10-12 lakh जरी भेटले तरी बस यांचं. 10 or 12. माणसाला कितीही असेल ना तर ते कमीच पडतं, त्यामुळे जे भेटेल त्यात मी खुश राहील. ऑब्व्हियसली स्ट्रगल आहे, जर स्ट्रगल केला तर चांगलं पॅकेज भेटेल, नाही केला तर ऑब्व्हियसली म्हणजे कमीच भेटेल. हो बे, आणि क्लासरूम मध्ये AC लागले पाहिजे बे, आणि एवढा पैसा आहे बे, आणि उन्हाळ्यामध्ये प्रत्येक क्लास मध्ये पाण्याची सुविधा केली गेली पाहिजे, जेणेकरून आणि लाईटची आणि बाकी अदर म्हणजे मेन महत्वाची लाईट नाही जायला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त प्लेसमेंट झाली पाहिजे इथून, नाही का? आता युनिव्हर्सिटीज नाव आहे म्हणल्यावर DBATULA युनिव्हर्सिटीतून आलो म्हणल्यावर, आणि जर मग परत बाहेर विचारू आपण की एखादा मित्र विचारतो काय झालं प्लेसमेंटचं काय झालं नाही का, मग ते परत म्हणणार की बाई नाही आता युनिव्हर्सिटी
ती भेटली नाही. प्लेसमेंट झाली पाहिजे फक्त, बाकी काय नाही अपेक्षित, दुसरं काहीच नाही सर कोणाला. ऑल स्पोर्ट्स ऑफकोर्स, मी प्रत्येक स्पोर्ट्स खेळते आणि स्पोर्ट्स इज लाईक सगळं पार्टिसिपेशनला सगळं सगळं चालते. पार्टिसिपेशन असलं तर आउटडोरमध्ये बॅडमिंटन आणि क्रिकेट. माझं फेवरेट इनडोअर स्पोर्ट्स आहे एक तर बॅडमिंटन, आणि आउटडोर म्हणलं तर मी क्रिकेट प्रिफर करेन. इनडोरमध्ये चेस आणि आउटडोरमध्ये फुटबॉल. फुटबॉल आता मी खेळतो रोजच. माझं इनडोअरमध्ये टेबल टेनिस आहे आणि आउटडोअरमध्ये क्रिकेट आणि कबड्डी. मला तर क्रिकेटच आवडते, लास्ट टाईम पण आम्ही घेतलेलं होतं, XTC ब्रांचमध्ये होतं तेव्हा, तर आता पण तेच आहे माझं. क्रिकेट अँड कबड्डी. माझं इनडोअरमध्ये टेबल टेनिसच आहे. इनडोअरमध्ये कॅरम आणि बॅडमिंटनमध्ये आउटडोअर व्हॉलीबॉल. मी आउटडोअरमध्ये क्रिकेट घेईन आणि इनडोअरमध्ये कॅरम घेईन, नाहीतर चेस. इथे लाईक मी नोटीस केलं कॉलेजमध्ये ना NGO नावाचा काही प्रकार नाही आहे, किंवा रायगडमध्ये असं NGO किंवा म्हणजे मी ॲनिमल कन्सल्ट आहे, तर इथे काहीच नाही आहे. असं बघायला की जर कुठला पण डॉगला इंजुरी झाली आपल्याला महाडला जावं लागतं. लोणेरेचं काय एक ते करायचं आहे, आणि ऑब्व्हियसली इकडे रायगडात आली आहे, सगळे किल्ले नाही फिरेल तर रायगडचा काय मजा. UI UX डिझाईन शिकायची आहे, मोशन ग्राफिक्स शिकायचं आहे, आणि VFX CGI वगैरे शिकायचं आहे. कोकणात आली आहे तर पूर्ण कोकण फिरून जायचं आहे. माझे छोटे छोटे स्वप्न आहेत ते जगायचे. एकूण एक किल्ला ट्रेक करून पूर्ण करायचं आहे. ते येण्याचं एकच रिझन आहे की सगळं फिरायचं आहे. इथनं जाता जाता सगळं एन्जॉय करून जायचं आहे, बस. एन्जॉयमेंट करायचं आहे, फिरायचं आहे, त्यात परत अभ्यास पण सेम ठेवला पाहिजे. एन्जॉयमेंट करायचं आहे आणि खूप सारं नॉलेज गेन करायचं आहे. फर्स्ट सेम गेलं, सेकंड सेमला ग्रुप्स आहेत, 9 ग्रुप्स पडले. थर्ड सेमला 9-13 ग्रुप्स पडले. मी एका मुलीला इंट्रोड्यूस करतो, ते बघा ती जी हसायली खाली बघून. सेकंड वोट कर तिचं. बघा तीच ती, तिचं नाव रुमाना सेन. कोकणातली मुली आहे ती इथली. जेव्हा आमची ऑनलाईनमध्ये कोणाशी ओळख नव्हती तेव्हा ऑनलाईनमध्ये तिनं असं नाही का स्वतःची छाप सोडली होती. तिनं काहीतरी महाडमध्ये पूरग्रस्तांना मदत वगैरे केली होती त्या काळामध्ये. तर सगळ्यांच्या जवळपास पूर्ण क्लासची एकच अपेक्षा राहिली की तिनं एक बिर्याणीची पार्टी सगळ्यांना दिली पाहिजे, जी किती आजपर्यंत कधीच दिलेली नाही. नेव्हर थॉट अबाउट स्टार्टअप वगैरे, पण नंतर स्पेस इंडस्ट्रीमध्ये जॉब पाहिजे. कुठल्या कंपनीसाठी काय बनवायचं असेल असं काहीतरी स्टार्टअप उडेन की सगळ्या कंपनीने कामाला यावं की कुठली AI वेबसाईट मदत करेन त्याच्यावर आहे. ई कॉमर्समध्येच करायचं आहे मला असं. सध्या तर काही विचार केला नाही असं स्टार्टअप प्लॅन ॲज इन सो. मी सुद्धा काहीच विचार केलेला नाही आहे, बस एकच आहे इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग. MBA करायचं आहे. नाही विचार केला. पाणीपुरी खूप महाग आहे. पाणीपुरी 30 रुपये प्लेट आहे, तर आम्ही आमच्या दोघींचा स्टार्ट नाही का. आता कॅम्पसचं कसं आहे, सगळ्याला कोणाला इथलं वातावरण आलेलं कोणाला सूट होत नाही. पहिलं सेमिस्टर याच्यामध्ये संपतंय की राहू का कॅन्सल करू ॲडमिशन, राहू का कॅन्सल करू याच्यामध्ये बस, बाकी काही नाही. बाकी राहायला हळूहळू शिकून सेकंड सेमिस्टर थर्ड सेमिस्टरमध्ये जेव्हा जातील समजून जातात की आता आपल्याला ऑप्शन नाही दुसरा, इथंच राहावं लागेल, दुसरा काय आपल्याकडे म्हणजे पर्यायच नाही. एकदा आता इंजिनिअरिंगमध्ये आलोत आता काढणंच आहे बस एवढंच. इथल्या जागेला तुम्ही असं विचार कराल की इथली जागा अशी आहे, कोकण असं आहे, ऊन आता हे लागतं आहे, काय नसतं ते अफवा आहे. एस्थेटिकपणा खूप करतात. मंदा भेटली आणखी काय. प्रत्येक हॉस्टेलमध्ये प्रत्येक प्रकारचं विचित्र प्राणी सापडेल आपल्याला. प्रत्येक वेगळ्या वेगळ्या लाईक एकाला हे करायला आवडतं, एक असं असते, एक तसं असते, पण मला भेटणारी माझी मंदा घिनीच आहे, त्यामुळे असू द्या. पोरं सिडेत आमची तर काय करणार, स्वतः वेर्ड आहेत ते, असे थिंक त्यांच्याबद्दल पूर्ण पर्सनच वेर्ड आहे त्यांचा. माझा फॉर्मर रूममेट हा उलट आहे मला. असं स्पेसिफिक असं नाही आहे, आम्ही सगळेच खूप क्रेझी आहोत. आत्ता तुम्हाला कळणार नाही फर्स्ट इयरला, सेकंड इयरला बरोबर समजेन कसे होतं ते सगळं. उन्हाळ्यात जरा जास्त ऊन आहे, त्याची काळजी घ्या तुम्ही. ये लड़का है अल्लाह कैसा है दीवाना, इतना मुश्किल है तो इसको समझाना. मोमेंट है भाई, मोमेंट. हे गाणं आमच्या क्लासमधल्या मुलांसाठी, कारण जी पण मुलगी दिसली त्यांच्याच मागे मागे फिरतात. हे चुकीचं आहे का, तुझ्या मागे फिरायला पाहिजे मग. नाही जॉब छोड तू. विचित्र ऍडवाइस की फर्स्ट इयर खूप इझिली जाते, एन्जॉयमेंटच करा असं नाही आहे. बाकी सिनियर ऍडवाइस चांगले देतात, आणि काय इथे जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका बस. XTC मधून ऍडमिशन काढा ना ITCS ला जा. अरे बापरे, ये तो धोती खोल रहा है. फर्स्ट इयरला मजा करा, तुमचं सगळं बरोबर होईल. ते खोटं होतं, अभ्यास करायला लागला मला. करावंच लागेल.
केला म्हणून ऑल क्लिअर आहे. जे ते विचारत होते मला पेपर पॅटर्न कसा असेल, पेपर कसा जाईल तुम्हाला, पेपर कोण इझी काढतो कोण हार्ड काढतं, परत असे खूप हेल्प केले. जास्त वेळेला कॉलेज झालं नाही त्यामुळे ॲडवाईसच दिली नाही कोणी. ॲडवाईस एकच आहे की मस्ती करा, मजा करा, 4 वर्ष पुन्हा डबल येणार नाही आहे, सगळेजण सोबत राहा. वियर्ड ॲडवाईस तर काहीच नाही दिली मला आणखी कोणी. एक्झाम्समध्ये कसे क्वेश्चन देणार, कसं प्रिपेअर करायचं, ते सगळं त्यांनी सांगितलं पाहिजे. पण बाकी ओव्हरऑल टीचिंग वगैरे सगळं एकदम व्यवस्थित आहे. एक्झाममध्ये मदत करावी, जो सब्जेक्ट चांगला ती फॅकल्टी चांगली. That's it. सिनियरचा एकच म्हणजे ऍडव्हान्टेज भेटलाय की इथे मी थर्ड इयरला आले आणि आता आता लेक्चर कमी होतात आणि सुट्ट्या जास्त भेटतात. मेन म्हणजे हे काहीच चेंज नाही झालं पाहिजे सध्या. म्हणजे आम्ही जे येऊ ना ते आम्हाला मेमरीज आमच्या दिसल्या पाहिजे. आम्ही इथं होतो, आम्ही असा क्लास होता आमचा, असा डिपार्टमेंट होता. मी तरी नाही म्हणेन की चेंज झाले पाहिजे. हां, जशी जसं शिकवणी पद्धत आहे, जसं काही इम्प्रूव्हमेंट्स आहे, जसं टीचिंग स्किल्समध्ये ते इम्प्रूव्ह झाले पाहिजे. दोन्ही एक्सपिरियन्स घेण्यासाठी सगळ्यात आधी त्यांनी येऊन हॉस्टेलला राहिलं पाहिजे. हॉस्टेलला येऊन त्यांनी 1.5-2 वर्ष इथं काढले, परत त्यांना फाट्यावर ऑटोमॅटिकली जाईल किंवा एकतर हॉस्टेल कधी सोडणार नाही. गपचूप फायनल इयर फाट्याला जायचं, आधी हॉस्टेललाच थांबा, तिथली मजा वेगळी. गरमी फार आहे, गरमी खूप खराब आहे. हॉस्टेलमध्ये आम्ही राहतो तर आम्हाला माहिती आहे की गरमी काय असते. आम्ही लाईक प्रॉपर नागपूरची आहे लोकलाईट, इकडे कोस्टल एरियामध्ये येऊन थोडा त्रास जास्त होत आहे. हा पावसाळा आता बघतोय, म्हणतात सगळे कोकणाचा पाऊस भारी असतो. सिलेबस संपायच्या आधीच एक्झाम लागल्या, ते एक्झाम दिल्या, कसं बसं ते एकदा ऑल क्लिअर झालो. त्याच्यानंतर हे आता 4th सेमिस्टर चालू झालं, फर्स्ट सेमिस्टरला व्यवस्थित अभ्यास करू असं म्हणपर्यंत हे पण सेमिस्टर संपत झालं आणि आता पुढे 8 दिवसांनी एक्झाम आल्यात परत. आता बघू कसं काय होतंय. याचं ते ऑल क्लिअर ऑल टॉपिक केले हे करकट करा. सो पावसाळा आता स्टार्टिंग आहे तर आम्ही सिरियसली कोकणाच्या प्रेमात पडतोय हे बोलू शकतो. कॉलेजमध्ये आपले इव्हेंट्स होतात तिथे मजा येते. वर्स्ट गोष्ट इथे नेटवर्क नाही आहे, रेंज नाही आहे क्लासेस रूम क्लासेसमध्ये. अरे पॉप्युलेशन ज्यादा है ना XTC में, तो लड़कियां भी तो ज्यादा रहेगी कंप्यूटर IT से कंपैरिजन में. सो मला इथे एवढा काही त्रास होत नाही कारण की माझे घरासारखे वातावरण आहे. इथे थोडं आउटसाइड आहे, सिटी मध्ये नाही, ते एक ते गोष्टीचा खंत आहे. एक्झाम पटापटा होत गेल्या आणि बॅकलॉग लागत गेले. जो बाटू मध्ये टिकला तो कुठे पण महाराष्ट्राच्या कोणत्या पण कोणामध्ये टिकू शकतो आरामात. प्रॉब्लेम असा की कॉलेज खूप आतमध्ये, कधी कधी थोडा प्रॉब्लेम होतो कारण की आम्ही राहतो फाट्यावर. बाकी इकडे आल्यावर तेच डोंगर दऱ्याच बघितलं जास्त आणि ऊन खूप भयंकर आहे. पहिल्यांदा एवढं ऊन बघितलंय. प्रत्येक गोष्ट इथे इंजिनियर करतो तर ऑब्विसली म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये लाईफ आहे. IT चे इलेक्ट्रॉनिक्स मिल गया तो इसलिए. की IT आणि कॉम्प्युटरला ऍडमिशन न भेटलेल्या सर्व मुली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये येतात म्हणून इकडे क्वांटिटी जास्त. सगळ्यांना काय काय असतं सगळ्या नाही आल्यात. काय काय ना इंजिनिअरिंग पण नव्हती करायची. काय काय जॉब साठी प्रिपेअर करताय, काय काय लग्नासाठी प्रिपेअर करताय. खूप काही खूप लोक आहेत आमच्या, काय काय लेकरं सांभाळताय, काय काय लेकरं सांभाळताय. खूप काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे सगळ्यांवर. 10 CGPA ते जरा वर्क तरी करेल. हे सगळे नंतर निघूनच जातात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. मला वाटते दोन्ही पण इम्पॉसिबल आहे माझ्यासाठी कारण की गर्लफ्रेंड भेटणार नाही आहे आणि 10 CGPA तर इम्पॉसिबल आहे. CGPA तर ऑब्विसली मस्ट आहे, बट साईड बाय साईड असेल तर काय प्रॉब्लेम आहे ना. स्टडीवर फोकस करेन. 10 CGPA ऑब्विसली 10 CGPA चांगला. ऑलरेडी बॅक लागू. जर कोणत्या पोरावर फोकस करायचं म्हटलं तर नाही जमणार. इंटरेस्ट नाही मला गर्लफ्रेंडमध्ये वगैरे. गौरव बैठो बेटा, बहुत कुछ समझना है जिंदगी में. 10 CGPA रात्री 2-2 वाजेपर्यंत कॉलेजला थांबणे, सगळं काही किल्ला वगैरे बनवणे, इथे मातीमध्ये येऊन काम करणे, ते तसं इकडे नसतं भेटलं. आणि कोकणात पण नाही, रायगडमध्ये कसं शिवजयंतीचं खूप मान आहे आणि महाराजांसाठी एवढी सेवा करायला भेटते तर आणखी काय पाहिजे. मला वाटलं की म्हणजे जसं आपण वेबसाईटमध्ये वगैरे पाहतो ना, जसं कॅम्पस असेल, अशा मुली वगैरे असतील, तसं काहीच नाही भेटलं इथे. फक्त ते मुलं डिपार्टमेंट आणि याच्यामध्ये सगळे दिवस गेले. सगळ्यात जास्त जिओचा इथे नेटवर्क इश्यू आहे सगळ्यात जास्त. वापरायचं तर आयडिया वापरा, हा एअरटेल वापरा एअरटेल. जेव्हा कॉलेजला फर्स्ट टाइम इमेज वगैरे पाहिला ऑनलाईन त्यावेळेस वाटलं भाई काय कॉलेज आहे, मोठा कॅम्पस आहे, हे आहे ते आहे असं तसं. पण ज्या असतं ना रील वर्सेस रियालिटी ते आल्यावर बघायला भेटलं. मी फर्स्ट टाइम जेव्हा कॉलेजमध्ये आली तेव्हा मला काहीच कळलं नव्हतं म्हणजे इंटेरियर नक्की काय कुठे काय.
हळूहळू कळायला लागलं आणि इंटरेस्टिंग म्हणजे बघायला छान वाटतं. ते पहिले आलो होतो तेव्हा पेंटिंग वगैरे नव्हती, पण आता चांगलं वाटतं पेंटिंग वगैरे केली तर. ऑनलाईन बघितल्यावरती कॉलेज कॅम्पस खूप भारी वाटतो, पण मग जे ऍक्च्युअली असतं ते खूप वेगळं असतं. एक तर कॅन्टीनला फक्त लस्सी चांगली भेटते, नाहीतर आम्ही सगळे आयुपीच्या कॅन्टीन होतो, काही खायचं असेल तरी ते कॅन्टीन मच बेटर आहे. पण जेव्हा कॉलेजमध्ये इव्हेंट्स होतात तर भाई नवरीसारखं सजवलं जातं कॉलेजला, एकदम मस्त दिसतं आणि नाईटला तर खूप छान. थोडंसं म्हणजे आर्किटेक्चर डिझाईन केलं चांगलं, बाकी जे आहे ते तसंच आहे. लेक्चर बंक करून कॅन्टीनमध्ये बसणं ही बेस्ट थिंग आहे. आणि सेम की वडापाव मला बिलकुलच आवडत नाही, आणि थोडासा मेन्यू त्यांनी थोडासा आणखी इम्प्रूव्ह करायला पाहिजे असं मला वाटतं. कॅन्टीनचे प्राइजेस खूपच कमी आहेत आणि क्वालिटी पण कमी आहे, आणि क्वालिटी पण खूप कमी आहे, म्हणजे प्राइस कमी आणि क्वालिटी कमी. कॅन्टीन मधलं मला तर असं बघायला गेलं तर काहीच आवडत नाही. जर लातूरचे कोणी बघत असेल तर गोलाई भुलभुले ना त्या टाईपचं मला आलेलं वाटलं होतं. म्हणजे कुठूनही जा कुठेही निघा असं विचित्र ठिकाणी, असं म्हणजे गोल गोल रस्ते आहेत एकदम, आणि जो एंट्रन्सला येताना तो वरती गोल गोल आहे ना, असं ते आलेलं बघून मी असं झालेलं हे एवढं गोल गोल आणि रस्ते काही समजत नाहीत कुठून कुठे जातात. जेव्हा तुम्ही येता एक ॲज अ कसंही कसंही राहता तुम्ही काही नाही, बट एनसीसी तुम्हाला आहे ना एक प्रॉपर डिसिप्लिनमध्ये लावते, मग ती कसली असो, राहण्याची असो, अभ्यासाची असो, कोणती पण, कारण आपल्या लाईफमध्ये डिसिप्लिन सगळ्यात मेन असते. बाकी काय नाही, काहीच होत कुठेच होत नाही अभ्यास माझा. खरा अभ्यास युट्यूबवर होतो. अभ्यास हा लायब्ररीमध्ये होतो, फक्त मुलीसोबत पाहिजे होता. खरा अभ्यास जेव्हा एक्झाम येते त्याच्या एक दिवस एक रात्री पहिले होतो. बाकी कॉलेजमध्ये फ्री वेळ असेल तर फक्त टाइमपास आणि टाइमपास करतो आपण. लायब्ररीमध्ये तसा जास्त नाही संबंध आहेत, कधी सबमिशन कम्प्लीट करा, हे कम्प्लीट करा, बस त्याच्यातच पूर्ण टाइम चालला जातो, त्याच्यामुळे काय अभ्यासाला जास्त टाइम भेटत नाही. माझ्या मनावर डिपेंड आहे. ते रोजच्या रोज नवीन फॉर्मल कपडे घालायचे म्हणजे ते धुवायला खूप जीवावर येतं. पण डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला तरी युनिफॉर्म नाही आहे, आणि नाही आहे काही फरक नाही पडत, म्हणजे चालतं आहे तसं, असलाच पाहिजे असं पण काही नाही. हां ऑटोवाले काका 70 रुपये घेतात, जेणे की ते की डिस्टन्स खूप कमी आहे तरी 70 रुपये घेतात, जास्त झाल्या. युनिफॉर्म असायलाच पाहिजे, पण युनिफॉर्म असेल तर काही जर्सी वगैरे तरी पाहिजे का, की बहुतेक ते बुधवारी आणि सॅटरडे घालायला जमेल. इलेक्ट्रिकल ब्रँच आहे डिपार्टमेंटमध्ये, त्यांना युनिफॉर्म आहे. एकच ब्रँच अशी आहे की त्यांना युनिफॉर्म आहे, बाकी कोणत्याच ब्रँचला युनिफॉर्म वगैरे काही रिस्ट्रिक्शन वगैरे नाही. माझं मत आहे की युनिफॉर्म वगैरे काहीच नको, जे पाहिजे ते घाला. रोज तर नाही पण 2 दिवस असला असता तर ठीक होतं. पण डिपार्टमेंटची जर्सी पाहिजे जे आपण 2 दिवस तरी घालू शकतो. हां आय कार्ड तर पाहिजे, 2 वेळा फॉर्म भरून आम्हाला अजूनपर्यंत आय कार्ड भेटलेलं नाही. सगळ्यांमध्ये इक्वॅलिटी आहे. मी ना असं एक चान्स शोधत होते की मला ह्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे बाटू आणि बाटूचे स्टुडंट फ्रेंड्स ह्याच्याबद्दल. म्हणजे जर बा असं बोलतात ना, तुला तुझ्या बीटेकमध्ये काय शिकलीस, तुला तुझ्या बीटेक कॉलेजने काय दिलं, मला दोन्ही दिलं बीटेक कॉलेजने, म्हणजे चांगले फ्रेंड्स पण दिले आणि वाईट पण दिले. 10वीपर्यंतच युनिफॉर्म घातला आहे, त्याच्यानंतर मग म्हणजे आमचं VJTIला पण हेच होते, आम्हाला सिव्हिल ड्रेसेस होते. माझ्या मते युनिफॉर्म नाही आहे तेच बरं आहे. आणि बाकी ऑदर डिपार्टमेंटमध्ये सगळेच फॅकल्टीज आहेत एकाकडून, नल बोलवार सरांपासून ते ऑल सगळे फॅकल्टीज. आणि शेवटी आपल्या तिथं डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला पाणी देताना दिसतात काकी, ते तुषारदादा, सगळ्यांची अटॅचमेंट सगळ्यांशी झालेली. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा.